नागपंचमीला तवा चुलीवर चढू नये असे म्हणतात. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात शहरात खेड्यात पुरणपोळी ऐवजी गोडधड पदार्थ बनवले जातात. त्यातीलच दोन पदार्थ आज आपण बनवणार आहे. एक तर आपण गव्हाची खीर आणि पुरणाचे दिंडे आज बनवत आहे. गव्हाची खीर आणि पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी सर्वात प्रथम एक वाटी गहू आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ आपल्याला 3 घंटे भिजत घालायची आहे. आता आपण गव्हाची खीर सर्वात प्रथम बनवणार आहे. त्यासाठी आपण जे गहू आहे ते चाळणीमध्ये असे चाळून घेतले म्हणजे त्याचं पाणी निथरवलं आणि त्याच्यानंतर एका सुक्या कपड्यावर ते गहू आपण पांघरत आहे. म्हणजे ते सुकू घालायचे आहे. किमान आपल्याला 1/2 घंटा सुकू घालायचे आहे. 1/2 घंटा झाला की असे गहू एकत्र करायचे आणि ते मिक्सरमध्ये आपल्याला दळायचे आहे. पहिल्या काळातील बायका जेव्हा त्यांच्या घरी गव्हाची खीर बनवली जात होती तेव्हा ते काय करत होत्या, खलबिद्यामध्ये कुटत होत्या. म्हणजे जो कोंडा आहे गव्हाचा तो इझिली निघू शकत होता. पण माझ्याकडं काही खलबित्ता नाही, मग मी काय केलं, हे मिक्सरमध्ये बारीक केलं. पण मिक्सरमध्ये बारीक करताना काय करायचं लक्षात घ्यायचं आहे, मिक्सर एकदम चालू करायचं नाही. चालू बंद करून आपल्याला हे गव्हाचे दाणे मिक्सरमध्ये फिरवायचे. म्हणजे असे जाडसर दाणे तयार होते आणि त्याच्यातला ज्या गव्हाचा कोंडा बाहेर जास्त निघतो. आता काही त्यांच्यासारखं परफेक्ट जमणार नाही मला, पण मी प्रयत्न करत आहे त्यांच्यासारखा बाहेर कोंडा काढण्याचा. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी याच्या गव्हाचा कोंडा बाहेर काढलेला आहे. तर अशा प्रकारे आपण याचा कोंडा बाहेर काढू शकतो. आता हे बघा, मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे कोंडा मस्तपैकी बाहेर काढलेला आहे. आता हे आपल्याला शिजत घालायचं आहे. आपण एक वाटी गहू घेतली होती तर आपण 1.5-2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते मस्तपैकी याच्या 5-6 शिट्ट्या काढोपर्यंत होऊ द्यायचं. हे बघा 5-6 शिट्ट्या काढलेल्या आहे आणि बघा कसे मस्तपैकी गहू शिजलेले आहे. एकदम परफेक्ट गहू शिजलेले आहे. आता आपण हे जे गहू शिजू घातलेले आहे ते आता साईडला ठेवणार आहे आणि आपण तयारी पुरणाची करणार आहे. म्हणजे जे दिंडे आपल्याला बनवायचे आहे त्याची आपण तयारी करणार आहे. आता ही डाळ तर आपण 3 घंटे अगोदर भिजत घातलीच होती, अजून एक्स्ट्रा अजून भिजलेली आहे. आपण गव्हाचं जे खिरीची तयारी करत होते तोपर्यंत अजून जास्त डाळ भिजलेली आहे. तर आता हे बघा, ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजत घालायची आहे. डाळ पण आपण एक वाटी घेतलेली होती म्हणून 2 ग्लास पाणी टाकायचं किंवा 1.5 ग्लास टाकायचं, जेवढं तुमचं कुकर मोठं असेल तेवढं. आणि याच्यामध्ये आपण हळद टाकत आहे कारण की जे दिंडे आहे ना त्याला कलर येण्यासाठी याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. आता याला फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण की ती डाळ आहे ना आपली परफेक्ट म्हणजे भिजलेली होती म्हणून 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया. त्यासाठी मी 4 चमचे पीठ घेतलेले आहे. तुम्हाला जेवढं लागेल पीठ तेवढं तुम्ही पीठ घ्या आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आहे. आणि तेल टाकायला विसरू नका कारण की तेल टाकल्यानं ज्या गव्हाच्या पिठाला एकदम कुरकुरीतपणा येतो आणि जी पोळी असो, पुरी असो किंवा पुरणाच्या पोळ्या असो किंवा दिंडे असो एकदम लुसलुसीत बनतात. म्हणून तेल नेहमी जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा टाकायचं. पीठ आपल्याला जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आणि जास्त पातळ पण भिजवायचं नाही. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पीठ भिजवलं. आता हे बघा, पीठ भिजवणं झालेलं आहे आणि कुकर पण झालेलं आहे. म्हणजे जी डाळ आहे हरभऱ्याची ती डाळ पण झालेली आहे. आता आपण पुरणाची तयारी करत आहे. त्यासाठी ही डाळ तर परफेक्ट शिजायला पाहिजे आणि परफेक्ट शिजली पण आहेच कारण की आपण 3 घंटे भिजत घातली होती. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डाळ शिजायला पाहिजे. अशी डाळ शिजली तीच परफेक्ट आहे. कधी थोडी पण नॉर्मल आपण नुसता असं दबली पण त्याचा असा भुग्गा झाला नाही, दबाय लक्षात घ्या. फक्त दाबल्या जाईन असं नाही, फक्त त्याचा असं हातावर घेतलं की पूर्ण पीठ व्हायला पाहिजे अशी डाळ शिजायला पाहिजे.
आता हे बघा, याच्यातलं पाणी आपण सारं आटून घेतलेलं आहे. म्हणजे पहिले तर आपण त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि असं त्याच कुकरमध्ये त्याचं सर्व पाणी आटून घेतलं. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. एक वाटी आपण डाळ घेतली होती म्हणून आपण एक वाटी गूळ घेणार आहे. पण हा गूळ पावडरमध्ये आहे, कारण की मी आज मार्केटमध्ये गेले होते तर मला गुळचे ते गुळ अख्खा गुळ असतो ते भेटलाच नाही, पावडरमध्येच भेटलेला आहे. मी फर्स्ट टाईमच असा गूळ वापरत आहे. आता हे बघा, गूळ टाकल्यानंतर मस्तपैकी आपल्याला हालून घ्यायचं आणि थोडीशी वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यानं मस्तपैकी चिकनाईपणा येतो त्या पुरणाला. आता हे बघा, पुरण कसं शिजलं ते वळखायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये. आता जो चमचा असतो जो उलटणं असतं तो असा पुरण शिजलं की तिच्यामध्ये फसतो आणि पुरण शिजलं नाही की तो आपल्यामध्ये पडून जातो. आता थोडीसे 2 मिनिटाची कसर बाकी आहे पुरणाला, तर त्याच्या अगोदर आपण जायफळ सुंठ टाकत आहे. सुंठ आपल्याला आवर्जून पुरणामध्ये टाकायचं. सुंठ टाकल्यानं पुरण पसण्यामध्ये मदत होते म्हणून सुंठ नेहमी टाकायचं. थोडंसं आपल्याला 1-1 चमचा असं टाकायचं, नाही तर ना 2-3 चिमूटभर असं टाकलं तरी चालेल. पुरण जास्त असेल तर 1-1 चमचा टाकायचा, कमी असेल तर चिमूटभर टाकले तरी चालतं. आता हे बघा, मस्तपैकी मिक्स करायचं आणि 2 मिनटं झाले की पुरण रेडीच होणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता चमचा असा मी टेकवला तर त्या टेकला म्हणजे पुरण रेडी झालेलं आहे. हे मी तुम्हाला 3 वर्ष अगोदर पण असं सांगितलं होतं की चमच्याचं उलटण्याचं, कारण की ते मला माझ्या मावशीनं शिकवलं होतं. आता हे बघा, आपण इथं पुरण दळून घेणार आहे तर ते चाळणीमध्ये दळून घेणार आहे. कोणी पाट्यावर वाटते, कोणी मिक्सरमध्ये वाटते, कोणी चाळणीमध्ये वाटते. मी आता चाळणीमध्ये वाटत आहे, कारण की पुरणच माझं कमी आहे म्हणून मी चाळणीमध्ये वाटत आहे. मस्तपैकी असं पुरण चाळून घ्यायचं, एकदम परफेक्ट पुरण झालेलं होतं. तर तुम्हाला दिसेलच पुढं, फक्त थोडासा गूळ आहे तो कमी पडला होता असा मला वाटतो, कारण की थोडंसं जे पुरण आहे ना थोडं कोरडं कोरडं वाटत होतं, कारण की तो अंदाज नव्हता ना आपल्याला. कारण की ते गूळ वापरला आपण तर तो म्हणजे पावडरमध्ये गूळ वापरला ना, त्याच्यामुळं पण एवढं नाही, थोडं नॉर्मलसं वाटतंय. पण असं पण चालतं, पण थोडासा अजून गूळ टाकला असतं तर अजून परफेक्ट झालं असतं. आता आपल्याला इथं जे दिडे बनवायचे आहे त्या ते वाफळून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी आपण एक मोठं तपेलं घेतलं आणि तपेल्यामध्ये पाणी टाकलं आणि तिच्यामध्ये चाळणी ठेवून चाळणीमध्ये केळीचे पानं ठेवलेले आहे. आवर्जून केळीचे पानं ठेवा. केळीचे पानं ठेवल्यानं काय होतं, जेव्हा आपण त्याला वाफ देतो तर ते दिडे आहे ना तर त्याला पाणी लागत नाही, एकदम परफेक्ट वाफळून तयार होतात. आता हे बघा, ते पाणी तर आपण ठेवलं आहे तापाला. आता इथं आपण दिडे बनवायला सुरुवात करत आहे. त्यासाठी पुरण पण रेडी आहे आणि पीठ पण रेडी आहे. त्यासाठी जे पीठ होतं ते थोडंसं भिजत घेतलं आणि जे तेल पण टाकलेलं आहे अजून वरून. आणि मस्तपैकी गोळे बनवायचे आहे, एक पुरणाचा गोळा आणि एक पिठाचा गोळा. आणि जो पिठाचा गोळा आहे मस्तपैकी पातळ लाटून घ्यायचा आणि त्याच्यावर पुरण टाकायचं. तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे बनवत आहे. तर तुम्ही बघा कसे मी दिडे बनवत आहे. म्हणून मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी बघून तुमच्या जेवणामध्ये अजून टेस्ट आली असेल तर नक्की नक्की व्हिडिओ शेअर करा. तर बघा,
मग बघितलंस तुम्ही कशा प्रकारे आपण धिरडे बनवले आहे। आता हे बघा साईडला पाणी पण तपलेलं आहे, आता ती चाळणी आपल्याला इथं ह्या टोपावर ठेवायची आहे। मस्तपैकी असं टोपावर ठेवायचे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं की आपले धिरडे 15 मिनिटांनं रेडी होतात। तर मी 15 मिनटं ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता 15 मिनटानं धिरडे कसे टमटम फुगलेले आहे, परफेक्ट धिरडे बनले होते। म्हणून तुम्ही पण नक्की करा नागपंचमीच्या दिवशी। आता हे बघा आपण गव्हाची खीर जी ठेवलेली होती, अर्धी प्रोसेस केली होती ना, अर्धी साईडला ठेवली होती, तर मी काय केलं याच्यामध्ये जे पाणी होतं त्या गव्हामध्ये तर ते आटवलं आणि त्याच्यानंतर एक वाटी गूळ टाकला, कारण की आपण गहू एक वाटी घेतली होती म्हणून एक वाटी गूळ टाकला। पण मला येडीला असं वाटलं कॅमेरा चालूच आहे, पण कॅमेरा होता बंद, मग ते काही झालं नाही शूट। तर तुम्ही समजून घ्या की मी त्यातलं पाणी पहिले आटवू दिलं आणि नंतर एक वाटी गूळ टाकला आणि त्या गुळाचं पण पाणी आपल्याला आटवायचं। त्याच्या अगोदर आपण इथं जायफळ टाकत आहे, थोडेसे काजू बदाम टाकायचे, तुम्हाला जे आवडत असेल ते। मी इथं बदाम टाकलेले आहे आणि थोडीशी इलायची टाकायची आहे। बस हे टाकल्यानंतर मस्त गुळाचं पाणी आटवू द्यायचं। साईडला दिसतच आहे तुम्हाला दूध पण आहे, ते आटत आहे, मस्त घट्ट होत आहे। आणि त्या गुळाचं पाणी आटलं की तिच्यात भसाभस दूध ओतून द्यायचं, जेवढं तुम्हाला खीर लागत असेल तेवढं दूध ओतायचं। आणि मस्तपैकी खीर रेडी आहे। मग तुम्ही पण करा, तुमच्या कुटुंबाला पण खाऊ घाला आणि तुम्ही पण खा। चला बाय, टेक केअर।